लग्न करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या एका पोलीस खबऱ्यानं स्वतःला रॉचा एजंट असल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली. इम्रान खान नूर मोहम्मद खान असं मुंबईमधील गोवंडी येथे राहणाऱ्या या आरोपीचं नाव आहे. इम्रान हा मुंबई पोलिसांचा खबरी म्हणून काम करतो, त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. 2 महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्याची गिट्टी खदान परिसरातील एका 35 वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. ती महिला ब्युटी पार्लर चालवते. ती सुद्धा घटस्फोटित असून ती लग्न करण्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होती. 2 महिन्यांपूर्वी तिची इम्रान सोबत फेसबुकवर मैत्री झाली. तो तिला भेटण्यासाठी 15 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये आला होता. महिलेने आपल्या कुटुंबियांना त्याच्याबद्दल सांगितलं. लग्न करणार असल्यानं तो तिच्या घरीच कुटुंबियांसोबत तो राहू लागला. दरम्यान 1.5 कोटी रुपयांमध्ये बंगला खरेदी करण्याची तयारी त्याने दर्शवली. या दरम्यान 15 दिवसात वेगवेगळी कारण सांगून त्याने महिलेकडून 30,000 रुपये घेतले. निमित्ताने मी सारखा परदेशात असतो रॉच्या कामाच्या निमित्ताने असं सांगून त्यांनी त्या महिलेकडून वेळोवेळी कधी 5,000 7,000 असे मिळून 30,000 रुपये आत्तापर्यंत घेतलेले आहेत. आणि त्यांच्या भावालाही मुंबई एअरपोर्टला कुठेतरी जॉब लावून देतो असंही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं. परंतु त्या महिलेला ते घर घेण्याच्या दरम्यान तिला शंका आली की बाबा काय भांडण आहे. त्यांना त्या एजंटकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतेही पैसे दिले नसल्याचे सांगितल्यामुळं त्यांनी पोलिसामध्ये तक्रार केली. मग आम्ही चौकशी केल्यानंतर तर तो कुठंही रॉचा एजंट किंवा कोणी नसून तो मुंबईला शिवाजीनगर गोवंडी येथे राहणारा एक आहे. त्याने डिवोर्सी आहे तो स्वतः आणि त्याची पत्नीसुद्धा नागपाड्याला राहते, परंतु तो कधी तिच्याकडे जात येत नाही. सर, तो मुंबई पोलिसांचा पंटर आहे असं ऐकून आहे. बरेच अधिकाऱ्यांचे वगैरे नंबर त्याच्या मोबाईलमध्ये सेव आहेत. ते याच्यामध्ये तक्रारदार ज्या महिला आहेत त्यांची तक्रार अशी आहे की एक इम्रान नूर मोहम्मद खान या नावाचा इसम जो आहे तो त्यांच्याशी गेले 2 महिन्यापासून फेसबुकवरती चॅटिंग करून मैत्री संपादित केली होती. आणि त्यानंतर मग त्यांचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट सुरुवात झाले. त्याच्यातून त्यांचे एकमेकांची पसंती आणि लग्न करण्यासंदर्भात चॅटिंग झाली त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी लग्न करण्याची तयारी दर्शवली आणि काय काम करतो असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सांगू शकत नाही तुला. मग तिनं जास्त इन्सिस्ट केलं, सांगितलं की मी रॉमध्ये काम करतो त्यामुळं मी तुला जास्त काही सांगू शकत नाही. मग त्यानंतर त्या बाईंनी त्याच्याशी तयारी केली लग्नाची आणि त्याला बाबा तुला जर लग्न करायचं असेल तर नागपूरला येऊन मला आधी भेटावं लागेल. त्याप्रमाणे ते आले इथे. या ठिकाणी त्यांची दोघांची भेट झाली. त्या फिर्यादीच्या घरीच ते राहिले. त्याच्यामध्ये आई वडील, फिर्यादीचे आई वडील, बहीण भाऊ यांच्यासोबत ते राहिले सोबत. आणि त्या फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जर लग्न करायचं असेल माझ्या मुलीसोबत तर मग तिच्यासाठी तुम्ही घर वगैरे घ्यायला हवं आहे नागपूरमध्ये. तर ते घरही एक एजंटच्या थ्रू पाहून एक घेतलं असं सांगितलं. आणि मी खूप श्रीमंत आहे अशी बतावणी झाली आणि मग तिचा गुन्हा दाखल केला आणि इम्पर्सोनेशन म्हणजे स्वतःला लॉ अधिकारी सांगण्याचा. बाकी कोणतेही त्याच्याकडे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र वगैरे काही मिळून आलेले नाही.